ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का? कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत. आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते. आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजीत येते. यांना वेदना नाहीत, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना नाही. अरे आपला मराठा लय मोठा आहे, असं कोणाला विचारायला जायचं का? कोणाला किंमत द्यायची नाही. मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची. लोक त्यांना जाग विचारण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना त्यांची भेट झाली नाही. आंदोलन सुरू केलं आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून. मग एक आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे. काय जा विचारायचं त्यांना, यांना काय करणार आहे? आरक्षण म्हणजे काय? आरक्षण कशाला लागतंय? हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच. कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे. ते पण सत्तेचाच भाग आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांनीच हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी. ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का? कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत. कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा. पैसे असे पैसे आथरले होते त्याच्यावर झोपत होता, म्हणजे गादी तयार केली. असे यांना काय फिकीर आहे, यांना काय करणार आहे आरक्षण? जो रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो, ऊस तोडतो, हमाली करतो, कष्ट करतो, एक एक रुपया वेदनाकडून पोरं शिकवतो, ते पोरग नोकरी लागत नाही, मग त्या पोरांचा हाल काय, त्या मुलींचा हाल काय, हे यांना माहीत आहे गोरगरिबाला माझ्या? यांना माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हे कुंकडं बोलत येतो. यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का. जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळ आहे, याला जाळ म्हणतील. इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे. कारण ते त्यांना टोचत नाही ना, भावना नाही ना. आम्हाला वेदना टोचत्यात. आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना कुठं भावना, ते खेळतात आमच्या भावनेशी. आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते. आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजीत येते. यांना वेदना नाहीत, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना नाही. त्यामुळे त्यांच्या पुढं काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं? अरे आपला मराठा लय मोठा आहे, असं कोणाला विचारायला जायचं का? कोणाला किंमत द्यायची नाही. मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची. असं सोडून दे जायची कशी अजिबात. खरं सांगतोय मी, आपला समाज लय मोठा आहे, कोणाला काय जा विचारायचं, काय त्यांना त्याचे काय पाय पडायला जायचे, काय घेण्याचं यांना, यांच्या तोंडापुढं सुद्धा भरायचं नाही. हो सगळ्यांनी शांत राहू, संयम ठेवायचा, काय किंमत द्यायची नाही यांना. पण माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही. हो ते मी जाहीर सांगतो, तिथं माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही अजिबात. पवारांनी उभं केलंय नाही आता ते आम्ही म्हणलं ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना आम्ही नाही बोलू बरं. पण त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे. आम्ही हाक मारतोय ना, जी हाक आहे भावनेची हाक म्हणतो आम्ही त्यांना. की भावना अशी आहे की ते एक महामानवांचे वंशज आणि सर्वसामान्याचे लीडर आहेत असं शिक्का आहे त्यांना. आणि सामान्याची भावना अशी गोरगरीब मराठ्यांची, गोरगरीब धनगरांची, गोरगरीब दलितांची, वंचितांची, लिंगायत, बारा बोलीतदार, मुस्लिम, हे सगळेच गोरगरिबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारण्या पायाखाली चेंगरायची, हे दाबायच्या पायाखाली. सगळ्यांनी एका बाजूनं राहिलं पाहिजे. जे गरिबांचे नेते आहेत त्यांनी एका बाजूनं राहिलं पाहिजे असं सामान्याचं म्हणणं आहे. आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं असं सर्वसामान्याची भावना आहे. म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना पोहोचत होती. काय भावना त्यांच्याबरोबर जाय नाही वाटत, मध्ये काय अडचण यायला लागली का काय, की त्यांच्यापर्यंत काय भावना जाय नाही. की गोरगरिबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरिबाला सत्तेत जायची, एवढी संधी गोरगरिबाला सत्तेत जायची, ही गोरगरीब जनतेची या राज्यातली भावना आहे. आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय की त्यांनी ही भावना समजून घ्यावी.